ह्याच्या आंशिक खाल्ली कॉल्यान ती मालवणी महोत्सव हे दुकान घालता आणि ह्याका पेपरा माहित नाय. गेल्यात खडे तुम्ही, 5 मिनिटात येते म्हणून सांगल्यात आणि गेल्यात. ती इरळ झाली तर तुमचा पत्तो नाही आता. उशाब अकलेसून काढले तुमका, काय ध्यान भ्रष्ट झाल्यात सांगा. उशिरा पडली त्या मोबायलाची बॅटरी सोपली. आता हयसर म्हाका बारीक पिटीचो चार्जर कोण दितली सांगा. तुमकां सांगतय आशात थंयसून आणि साटकर हय येया, नाही तुमकां मागीर सांगतय. बघा येयात अवसर बेगीन, मी येत अवसर असं चार गजाली सांगतय. हो हय ते 5 पोवार म्हाका वधूपासून मयेकारी मयेकारी म्हणतात. म्हाका सांगा हे माझ्या बारशा गेल्लेले माझ्या पाळण्याक झोको काढू काय माझ्या बारशाचे घुगरे खाव गेल्ले. आसो दुनियात तसली झाली काय बोलान सोय रवली नाय. आपल्या धाताचे शिरे वाकडे म्हणावया आणि वगे बसावया. तर काय म्हणतात गाववाल्यानू, मालवणी बोलतात मा. ओ ती बोलाकच होई आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यां काय शिकोक होई. खरा मा, तर जात्रे घेऊन भजी खाल्यात काय नाय. हो काने कितके महाग झाले तरी महोत्सव घेऊन भजी खाऊकच होई. त्याशिवाय महोत्सव गेल्यासारख्या वाटत काय नाही वाटायचा. मी या बाय घसघशीत पाती घेतलंय आणि काकणा भरलंय. आमका बालमॅन सांगा आणखी का व्हाया, इतक्या गावला का आम्ही खुश. ते रंगपेटी आमका लागणत नाही. माझ्या साशेन जर बघलेन तर माझं मुगड्यान रेस काढतली. काय म्हणा ऐकायचा लागता, नाहीतर ती ह्या कानान ऐकावया आणि त्या कानान सोडू व्हाया. ती वगे रावाची बालमाणूस नाही ती. असो तर तुमका सांगतोय पातीवालाकडे गेलंय. पाती घेतलंय त्याका काय विचारलंय, काय रे बाबा पातीत कात्रो नाही घातलंय तो. तर तो म्हणता कसो वू का होत आहे. घ्या यो हय पण पोचलो. ह्याका काय फत्रे गावतला कात्रो म्हणजे काय तो. तरी माझ्या भाषेत मी त्याका समजवचो प्रयत्न केले. वो असे कात्रे कात्रे का पान होत आहे, वो पातिके मध्ये मध्ये घालते हे. खय उतला याच्याडा कपाळ फोडतलं, कुळा बांटा वज्रा वांगडा सोडून दिले इशे. तरी तुमका सांगतोय पुढल्या वर्षा ह्यो कात्रो शोधून पातयेत घालतलोच. त्या कामादे हुशार. थंयसून मी पुढच्या दुकानात गेले. माका दिसला पेपारा. म्हटला पेपारा कसा दिला तो. तो तो म्हणता कसो काय पेपारा, काय पेपारा. घ्या ह्यो हय पण पोचलो. ह्याच्या आंशिक खाल्ली कॉल्यान ती मालवणी महोत्सव हे दुकान घालता आणि ह्याका पेपारा माहीत नाय. तुमकां सांगतय ह्याच्या कानपाड्यात माणकी काणींचो म्हाका राग इल्लो. ओ पाटीत लागलो नुसतो माझ्या, येलेलो वो लेलो इलेलो वो लेलो. आपलो माल तो किमतीचो आणि दुसऱ्याचो तो दीड दमडीचो, ह्या ह्यांका बरोबर जमता. तुमका सांगतय फाल्या आमो बाजारात इलो काय सगळ्यात आधी हे ऐकूक बसतली. आता क्या बोलले का और क्या सांगणे का असले यांचे गती. आमच्या माणसांका बाई लाद दिसता रस्त्यावर बसता ऐकूक. म्हणजे आमो लायलो कोणी आणि मैया झाले धनी असली यांची गत. त्याच्या दुकानाला मी 5 पैशाचा काय घेतलंय नाही. पूर्ण महोत्सवात फिरलंय आणि मालवण्याचं दुकान शोधलंय आणि त्याच्याकडसून 5 पिशे खाज्याचे घेतले. आता तुम्ही म्हणताल्या 5 पिशे खाका होय, तर शेजाऱ्या पाजाऱ्या असत त्यांका दिवसा लागता हो. म्हणतात मा पावणे सोयरे वड्याक आणि शेजाऱ्या पाजाऱ्या मड्याक. शेजाऱ्यांका धरून रवा धोया. तुमका सांगतय त्या खाज्यावाल्याची बायल ओ टोपलीभर सोना घालून बसली होती. गेल्या वर्षा योग फुटको म्हणून गाळ्यात नाही होतो तिच्या. धंद्यात पण पैसो असा हो पण करणाऱ्याची हिंमत होई. असो माझं लोकांच्या सोन्या लक्ष नाही पण दिसला म्हणा मी बोलले. तर असले महोत्सव असले मा का मी चुकवत नाही. मी या बाहेर जातोयच, येळात येळ काढून जाते. कारण काय असं माहिती आहे, आमका उठसूट गावात जग जमणार नाही तितक्यात आपला गावच्या आठवणी. असले महोत्सव असले ना का माका जात्रेची खूप आठवण येता. तुमका माहीत आहे मा गावात जात्रा असले का 2 दिवस कसा बरा दिसता. ढोल वाजतं, पेपारी वाजतं, लॉस्पीकर वाजतं, निमतान पावड्या सोहळ्या पण घराकडे येतात, माहेर वाशिनी येतात. समजा एखादा कोणतरी पळ्यान गेल्ला असत लगीन केला, पळ्यान जाऊन लगीन करतात ती, तसा कोण गेल्ला असत तर तापण भायल्या भार येता आणि ओटे भरून जाता. पावण्या सोयऱ्या येली की आमच्या पोऱ्यांची खूप मजा. म्हणजे इल्लो गेलो 10-20 रुपये दी. आमका 10-20 रुपये सुद्धा खूप मोठे हो. आमका काय कुळकुळो पेपारा घेतला का आम्ही खुश. पण आत्याच्या पोरांका 500 दिलात मा तरी कमी. ओ त्यांका व्हिडिओ गेमही होय. ह्यांच्या बायेचो गो काय की हा व्हिडिओ गेम खेळलो नाही होतो पण ह्यांका व्हिडिओ गेम होय. असू तुमका सांगते सांची ना रात्रा बघूक ही गर्दी,
लोक तिनसनापासून मा चादरी घालून जागा आडत मगे रात्री ही धुमशाना जागेवरसून ती या माझ्या जागेवर बसलंय मी या तुझ्या जागेवर बसलंय आम्ही मालवणी माणसांना आदर आणि वसाक चादर वगैरेच कोणाक देत नाही मगे तो कोणचं तो फादर असा नाही रात्री नाटक चालू झाला आणि राक्षस नटीक मारूक लागलो काय सगळ्या बायकांच्या डोळ्यात पदर लढाई सुरू झाली काय सगळ्या पोरांच्या कानेरी रात्री नाटक बघला काय सकाळी पोरांच्या अंगात राजा येतात मग एका हातात गावात घेत आणि लढाई करत आमच्या वेळानं आम्ही लहान होती तेव्हा ओमप्रकाश चव्हाण काकांना स्त्री पार्ट करत ओ एकदा त्यांच्याने स्त्रीवेश घेतल्याने का इतके सुंदर दिसत ना मोठे मोठे नटीय पण त्याच्यापुढे झक मारतात त्यांच्यानी इंट्री घेतली का पोर नुसते शिटिये आणि कानेर करीत पण तेव्हा मा पोरा तोरांका जात्रा बघूची खूप आवड पण तुमकां ते आताच्या पोरांका जात्रेची आवड नाही ते त्यांचं अर्धो लक्ष मोबाईलात इले काय मोबाईल घेऊन येतले आणि इले काय आधी बाबूक फोन लायतले आणि बाबूक विचारतले माझो बाबूजी येलो अरे मेल्या पण हे तो मायपाकडे रावान जो बोलतोय तो अख्ख्या गावात कळला तुझा बाबूजी येलो का नाही तो तुमकां सांगतोय हयसर अर्धे लोक आता पबजी खेळत असतले आता बाबू वांगडा चॅटिंग करत असतले बघा लिहून ठेवा तुम्ही ह्याता करीत असतले नक्की समजा एखाद्याचा लगीन ठरत नसला तर तो आपल्या आजूबाजूच्या गावातले सगळे जात्रा फिरता ओ असे जात्रेत फिरान कितक्या लोकांची लग्न ठरलेली असत जात्रेच्या निमित्तान मा एखाद्याचा जुना प्रकरण गावात येता आणि त्याका बघून ह्याचा मन फ्लॅशबॅकमध्ये जाता आणि गाणा म्हणक लागता कसला गाणा म्हणता ऐकतल्यात ऐका जात्रेच्या निमित्तान वर्सान माये राखता येता जात्रेच्या निमित्तान वर्सान माये राखता येता हवा भरल्या फुग्यासारख्या मन माझा वरती वरती उडता लगीन झाला त्याचा शिरापडो माझा पण झाला लगीन झाला त्याचा शिरापडो माझा पण झाला पण बघून त्याका मन परत धागेदोरे जोडता पाती काकणा तिकले काय काय हाडून तुका दिलंय पाती काकणा तिकले काय काय हाडून तुका दिलंय पण टिया मात्र घेऊन सवरून कोंबडे ओळखीचा कसा झालाय ह्या देवा पाव त्या देवा पाव म्हणून देवा केळी मिया ठेवलंय ह्या देवा पाव त्या देवा पाव म्हणून देवा केळी मिया ठेवलंय पण मनातला तुका सांगायचा केव्हा डेअरिंगच नाही केलंय आठवतं तुका जात्रेक लिकली की पाती तुका दिलंय आठवता काय गो तुका जात्रेत लिकली की पाती मी तुका दिलंय काय बाई तिया एकदम लाजान होते हसलंय तुझ्या पाठी फिरय मिया अख्खी जात्रेची रात तुझ्या पाठी फिरय मिया अख्खी जात्रेची रात सकाळी औषिक कळी लायल्यात औषिन काढली होती माझी वरात अजून आठवणींनी जुन्या मन माझा बेरक्या भुरावता अजून आठवणींनी जुन्या मन माझा बेरक्या भुरावता तुझ्या निमित्तान का होईना माझी जात्रा बरी जाता अजून काय नको याक जायत काय बघ तुझ्यान अजून काय नको याक जायत काय बघ तुझ्यान तुझ्या पोरांका सांग मामा नको म्हणा ऐकवत नाहीत ता माझ्यान ही कविता काल्पनिक असा तुमच्या कोणाच्या आयुष्यात असा काय घडला असात तर योगायोग समजा आणि सोडून द्या वगी माझ्यापासून केलेच नको असू तर विषय काय आता ह्यो दादलो ह्यो आमका मोसत फिराक घेऊन इलो आणि ह्याका कोण हौशे नवशे गवशे गावले तसं ह्यो खडे बुरावलो आता ही पोरा माझो जीव काढला नी माका ह्या व्हाया माका ता व्हाया ह्यांका चायनीज भजी वळी झाली व तुमकां सांगते घराकडे केव्हा कोबीची भाजी केली तर ह्यांच्या नरड्यासून अजिबात उतराची नाही पण चायनीज भजी मात्र चार चार प्लेटी खातली ओ पोरा तर पोरा पण त्याच्यापुढेही म्हातारी तुमकां सांगते सकाळपासून हतरुणात होती बाबा रे देवा रे करी पण आम्ही महोत्सवाक जातू ह्या ऐकलेन आणि उठान बसली आता तिका अजिबात काय जावचा नाही गरम अंगला टोपरा घालून ही तयार येताना म्हातारी हुशार पिशी घेऊन इली क्या काय इचारा चपला ठेव चपला कोण चोरून वरात तर आणि आम्ही फाटकी चपला घालून दिलू चोरांच्या भियान आता थंयसर जागा करून तिका बसयलंय पण वगी बसायची नाही आजूबाजूच्यांची ओळखी काढतली आणि माझ्या कागाळे सांगतली मी ह्या कानान ऐकते आणि त्या कानान सोडून देते असो म्हातारो जीव आज असा उद्या नाही फिराने काय त्याने सांगाने काय ते कागाळे आता ह्यो दादलो आमका महोत्सवाक फिरान घेऊन इलो आणि ह्याका हौशे नवशे गवशे गावले तसं ह्यो कडे गेलो एकदा खंय गेलो का ह्याका पासून बायले पोरांची कोणची आठवण नाही गेलो काय गेलो तुमकां हौशे नवशे गवशे माहीत नाही अरे देवा मी सांगते तर हौशे हौशे म्हणजे खरो मालवणी हौशी माणूस ह्यो आपला गावपण अनुभवक असल्या महोत्सवात येता आणि येताना बायले पोरांक काय घेऊन येता
तंका पाण्यात बसयतलो, खाजा लाडू सुकी मच्छी सगळा इकत घेतलो, गावचो कोण गावलो तर त्याका चाय भजी दितलो, महागाईचे कोंबडी वडे नाय परवडले तर जवळ पाव तरी खातलो, समजा डबल बारी असली तर बुवाक 50-100 रुपये दितलो आणि त्यांचं हुरूप वाढयतलो, नाटक असला तर ते रंगत थंय जातलो, त्यांची ओळखी करतलो, ते रंगले काय त्यांच्या वांगडा फोटो काढतलो आणि त्याका 50-100 रुपये दितलो। बरं, त्या 50-100 रुपयाबरोबर आपल्या गावचा नावही सांगतलो, गावचो अभिमान होतो का। बरं, ते काला सफेद असल्या दुकानावर तो अजिबात जाऊचो नाही। समजा येताना काही गेटीकडे देऊळ असला तर थंय जाऊन मस्त मोठो नारळ घालून ओटी भरतलो आणि सनसणीत गारणा घालतलो, म्हणजे देवा सगळा सोपवून ह्यो गुलाम पुढल्या वर्षापर्यंत सुखी। तर ह्यो हौशे नवशे, तर हे कॉयक माणूस, कॉयक म्हणजे काय, तर हे नवटांग मारूनच येतले। एखादरी चूड कशी पेटयली का सुरुवातीक भगभगता तसो फडफडतलो, हिवसान सुकी मच्छी खाजा भजी असल्या दुकानाकडे जातले आणि आवडे घोटीत रवतले, इकत काय घेऊचे नाही, यांच्या खिशात फुटकी कवडी नसता। पालखी दिंडी काढतात ना थंयसर पाठसून फिरतलो, देवळात जाऊचो नाही, बाहेरसून पाया पडलो तो पडलो, नाही तर 7:45 जिंदाबाद। पाणी असतं थंय जाऊन रवतले, पण थंय जास्त वेळ उभे राहायचे नाही, कित्याक सांगा तर असल्यांचे लाईटी डोळे बिलबिलतात। बरं, डबल बारी असली का बुवा पेटय बुवा शेलय म्हणून उगीच हुयेल मारतले, पण त्या बुवाच्या हातात योग पैसो ठेवचे नाही, तशा तरी रंगतत थंय जातली, हांकां भेटायचं असता एका पार्टाक, पण त्या पार्ट त्या वर्षी त्या कंपनीत नसता, मगे जाऊन जाऊन परत परत थंयसर त्याच्या नावान धुमशान घालणार। बरं, त्या नाटकवाल्यांका सांगतले हय तो पार्ट लाव नको, झालो तरी सगळो खर्च मिया करते, पण दुसरो पार्ट लाया, हय तर नाटक मी 50 फावटी बघले, थंयसून त्याका हाकल्ले नी काय येऊन पब्लिकमध्ये बसतले। मग एखाद्याचे वाद मारलो दिवो असताना तसं पब्लिकमध्ये पडायला नव्हतलो। आता गवशे, गवशे म्हणजे काय, तर पाक काढून सोडलेलो कोमो, ह्यांका मालवणी संस्कृती आणि मालवणी जत्रा ह्याच्याशी काही एक देणाघेणा नसता। ह्यो येता कित्या पोरी बिरी बघूक, बायका काकणां भरतत थंय, बायका फुलां घेतत तर, लोणची घेतत तर, थंयसर हे मेल्लेले असतले, नवीन कोण पाखरू दिसला काय हे गुलाबा घेऊन त्यांच्या पाठसून धावतले। डबल बारीतला ह्यांका माती काही एक कळत नसता, पण बुवा काय फालतू बोललो, काय पाठसून ये बुवा आग कर, बुवा पीठ पाड, बुवा फकी कर, आम्ही हो म्हणून शिटिया मारून कानेर करतलो, तशा तरी रंग तथ्य जातलो। ह्याका बाकीच्या पार्टांशी काही एक देणाघेणा नसता, ह्याचं लक्ष स्त्री पार्टार, स्त्री पार्टाचो बनियानपासून साडी चोळीपर्यंतचो सगळो प्रवास ह्याची देई याची डोळी तो बघतलो। तळीवाली बाई इली काय त्याका 50 फावटी नावगाव विचारतलो आणि त्याच्या वांगडा फोटो काढत रवतलो, पण त्याका 1 रुपयो दिवचो नाही, फुकटची जात्रा फिराने जातली असली येईल अचानक। तुमका सांगतंय आत्ता एक असो मा माझ्या तावडीत गावलेलो, नुसतो चिकटा घे होतो, तुमका सांगतंय माझ्या तळपायाची आगमा मस्तकात गेली, उयाक फोणकेत मारून दिले त्याच्या, मग लागलो ताई माई करून पाया पडाक। माझी आजी सांगा ऐकल्यात, कळीक दिवची पाट आणि भल्याक दिवची वाट, पण असल्यांका मा पाट करून होचा नाही, ह्यांका थसल्या थसर झेझरू होय। खोटा वाटता, खोटा वाटता तुमका, खोटा वाटता तर जाऊन बघा, खंय लांब जाऊचो नाही, थंयसर भितोडेक पडलेलो असतलो, आणि नाही गावलो तर माझं नाव बदलून ठेवा मयेकारीन। काय हो हसता कित्या वायर कारण, त्यांका माहीत हा माझं नाव मयेकारीन नाही, अर्चना परब असा ता, तर गाववाल्या न्हू मजबुरीचा दुसरा नाव चाकर माने, आमका काय हौस नसता हो मुंबई घेऊन रावायची, पण काय असताना हम दो हमारे दो हम दो हमारा एक ह्या आता येईला, पण तेव्हा गावात कसा होता, 3 चढवा झाली तर पिंड दुग झील होयो, 2 झील झालो तर त्याकाबरोबर कोणतरी आणखी होयो, म्हणासर पोरांची लाईन लागा, आणि मग आपल्या गावात असता काय इन बिन मोजून 4 काजीची मुना, आऊस बापूस असता तसं सगळा बरा चालता, पण आऊस बापूस गेले का मग हे एकामेकाच्या गळ्यावर मानगोटेर बसतात, मग त्याच्यातलंच योग कोणतरी समजूतदार बनता आणि बसक्या घेता आणि पाहुले चालत ती मुंबईची वाट करता। मुंबई गेलो तरी त्याचा मन मात्र गावाकच असता, गाव तो अजिबात विसरणार नाही, पण काय म्हणा मालवणी माणूस जगाच्या पाठीत खयही गेलो तरी आपल्याबरोबर आपलं मालवणीपणाबरोबर भरताच। आता ह्याच बघा मुंबईत मालवणी महोत्सव भरल्या, खूप कठीण असता हो आपला गाव सोडून आपली माणसं सोडून हय मुंबईत येऊन रवणा, आम्ही मन मारून आमचा कसा जगतो तर आमचा आमकाच माहिती, म्हणान तर आम्ही अशा प्रोग्राममध्ये जाऊन आमचा गाव पण अनुभवतो आणि ह्या मायानगरीत
या धकाधकीच्या जीवनात आपल्या जमात तसे मालवणी भाषा मालवणी संस्कृती जपाचो प्रयत्न करतो. खरंच ही जात्रा भरल्यांना तका देव सुखी करू नये आणि असेच भरपूर मालवणी महोत्सव भरूची ताकद देऊ नये. चला तर एक दिवस मुंबईत रावण जीवाचं गाव गाव करूया, म्हणजे ही मालवणी जत्रा फिराया. चला तर मी आता जातोय, आमचे हे इले काय बघतोय, ओ नाटक बघू गेलोय, तुमच्या वडा जर हय गजाली करीत रवलंय तर माझी अडवलेली जागा जातली. चला तर जातोय, तुमचा सगळ्यांचा देव भला करू.